नमस्कार सर्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकोणास डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील सातशे सदुसष्ट ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नगर जिल्ह्यात तालुकानिहाय नियुक्ती झाली आहे दरम्यान जिल्हानिहाय समन्वय अधिकारीही नेमण्यात आले आहेत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातून हजारो शेतकरी सामील होणार आहेत अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात एकवीस डिसेंबर रोजी नाशिक येथून हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करतील चोवीस डिसेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी होतील महाराष्ट्रातील शेतकरी देखील आपले रेशन पाणी स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार आहेत लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने ऐन हिवाळ्यात गावोगावचे राजकारण तापले आहे नगर तालुक्यात महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना एकत्रित करणे सुरू केले आहे भाजपला पराभूत करण्याचा निर्धार आघाडीने केला आहे शिवाजी कर्डेले आता माजी आमदार झाल्याने त्यांचे नगर तालुक्यात अस्तित्व उरलेले नाही अशी टीका करत सेनेचे प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी आघाडीचे इरादे स्पष्ट केले उद्या रविवारी विसावे पाथर्डी साहित्य संमेलन होत आहे साहित्यप्रेमींसाठी हे साहित्य संमेलन मेजवानी ठरणार आहे पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात हे संमेलन सात सत्रात होणार असून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे जिल्ह्यात शुक्रवारी एकशे चोवीस रुग्णांना उपचाराअंत घरी सोडण्यात आले आतापर्यंत चौसष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर जणांनी करोनावर मात केली रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव टक्क्यांजवळ टिकून आहे काल एकशे सत्त्याऐंशी बाधित वाढले सध्या एक हजार दोनशे सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या तेजदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार